आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अरुंधती अनघा आणि तिच्या आई सोबत असते. तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही अनघाच्या नेहमी पाठीशी उभी असेन, असं अरुंधती म्हणते. तेवढ्यात तिथे विशाखा येते. खूप सुंदर दिसतेस असं अनघाला म्हणते. त्यानंतर अनघा आणि तिची आई एकट्याच खोलीत असतात. माझ्या पोटात खूप गोळा येतोय असं अनघा आईला म्हणते. ही माणसं खूप चांगली आहे, तुला सुखात ठेवतील असं तिची आई म्हणते. त्या गिरीशचा फोन तर नाही आला ना, तो विचित्र माणूस आहे, त्याचं नाव ऐकलं तरी भीती वाटते असं अनघाची आई म्हणते. त्याचा फोन वगैरे नाही आला असं अनघा बोलते. तर यश अभिषेकला घ्यायला रूम मध्ये जातो, तर तेवढ्यात तिथे अनिरुद्ध येतो. तुझ्या डोक्याला काय झालं असं अनिरुद्ध विचारतो. यश विषय टाळून तिथून निघून जातो आणि त्यानंतर पूजेच्या विधीसाठी मंडपात घेऊन जातात. त्यानंतर अरुंधतीची आई आणि भाऊ तिथे येतात. अरुंधती अनघाच्या आई वडिलांबरोबर त्यांची ओळख करून देते. तर गिरीश वेटरच्या वेशात देशमुखांच्या घरी येतो. यश मंडपात असताना इथे तिथे बघत असतो. आशुतोष इशाऱ्याने त्याला शांत राहायला सांगतो. तर अनघाचे आई वडील नवरीचे मामा म्हणून अविनाशला अनघाला आणायला सांगतात. अनघाच्या मंडपात येण्यानंतर विधी सुरू होतात, तसंच कन्यादान देखील व्हायला सुरुवात होते. अनघाला रडायला येत असतं, सगळे आनंदात असतात. तर पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की अनिरुद्ध भडकतो आणि तू आमच्या घरातला नाही, निघून जा असं अपमान करत आशुतोषला हकलवतो. पण अरुंधती आशुतोषला थांबवते आणि तुम्ही माझे बिझनेस पार्टनर आणि मित्र आहात असं अरुंधती म्हणते. तर आता अनिरुद्ध काय बोलणार हे पुढच्या भागात कळेल. तर पाहायला विसरू नका आई कुठे काय करते, फक्त स्टार प्रवाहवर.